कोल्हापुरातील बापट कॅम्प इथल्या कत्तलखान्याच्या तपासणीत अन्न औषध प्रशासनाला अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत त्याला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं पत्रकार परिषदेत केली कोल्हापुरातील बापट कॅम्पमधील महापालिकेच्या कत्तलखान्यातील गंभीर त्रुटींबाबत प्रहार जनशक्ती पक्षानं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली कोरोनाचं गांभीर्य लक्षात घेऊन अन्न आणि औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रहार संघटनेच्या मागणीवरून कत्तलखान्याची पाहणी केली त्यावेळी मटण हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्वचारोग तपासणी करण्याच्या सूचना अन्न औषध विभागानं दिल्या होत्या परंतु पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवलेत असा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष दगडू माने यांनी केलाय कत्तलखान्यात कापल्या जाणाऱ्या बकऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी होत नाही शिवाय तिथल्या कर्मचाऱ्यांची अर्धवट वैद्यकीय तपासणी करून बनावट प्रमाणपत्र बनवून ते आयुक्तांना सादर केलंय असा आरोप करण्यात आला डॉक्टर विजय पाटील यांच्यावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली पत्रकार परिषदेला समीर यवलूजे माधुरी मेहत्रे अश्विनी पाटील जयराज कोळी उपस्थित होते